नमस्कार, नम्रताच रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बासुंदी। त्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊ। त्यासाठी आपल्याला लागेल मनुक, काजू, चारोड्या, दुधात भिजवलेले केशर, बदाम, इलायची पावडर आणि साखर। आपण त्यासाठी 1.5 लिटर दूध घेतले आहे। कधीही बासुंदी बनवण्यासाठी मोठे आणि पसरट भांडे घ्यावे, त्यामुळे बासुंदी लवकर आटते। बासुंदी लवकर घट्ट होण्यासाठी आपण त्यात मिल्क पावडर ऍड करू शकतो, खवा ऍड करू शकतो, त्यामुळे बासुंदी लवकर घट्ट होते। आता आपले निम्मे दूध आटून झाले आहे। आता आपण त्यात केसरचे दूध घालूया। आता आपण साखर टाकून घेऊया, काजू टाकूया, चारोड्या, बदाम, इलायची पावडर, मनुक। आता आणखी 10 मिनिटे बासुंदी आपण आटवून घेऊ। आता आपली बासुंदी तयार झाली आहे। आपण तिला आता थंड करून घेऊ। आता बासुंदी थंड झाली आहे, आपण ती बाउल मध्ये काढून घेऊया। बासुंदी तयार झालेली आहे। किती छान रंग आला आहे बासुंदीला, खूप छान झालेली आहे बासुंदी। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये लिहा। आणि सबस्क्राईबच्या बाजूला एक घंटी असेल, तिच्यावर पण क्लिक करा आणि ऑलवर सेट करा। त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील। माझी रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू।